प्रत्येक ब्रास बँड आपल्या बँड पथकाचा बँड पथकाची स्थापना बँड पथकाचं मास्टर स्पर्धेमध्ये वाजवण्यात येणाऱ्या गाण्यांची बोल गीते चित्रपट असं लिहून आणणं बंधनकारक असणार आहे. तसेच बँड स्पर्धकांनी कुठल्याही प्रकारची वेशभूषा करू नये. तसेच शेवटचा बँड पथकाने शेवटचे दोन वैयक्तिक कोळी गीते वाजवणं बंधनकारक असणार आहे. तर अशी अनेक नियम आहेत. तर अनेक दिवसापासून आम्हाला प्रश्न केला गेला होता की या बँड स्पर्धेचा परीक्षक कोण, असा सवाल इथे उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांच्या स्पर्धकांच्या मनात होता. या सवालाचं उत्तर मी तुमच्या समोर देऊन येतोय. या सवालाचं उत्तर देतोय या स्पर्धेचा परीक्षक कोण. या स्पर्धेकाने या परीक्षकाने अनेक कोळी गीते भक्तिगीते आणि लोकगीते गायली गेली आहे. शालेय जीवनापासून अनेक पारितोषिक आपल्या नावावर केले. अनेक चित्रपट अनेक कॅसेट अखंड महाराष्ट्रभर गाजलाय. अनेक चित्रपट येलकोट येलकोट जय मल्हार बिस्किट चंद्रकोर राजा फुंकर असा म्हणजेच शिंदेशाही घराण्यातील बुलंद आवाज गायन सम्राट प्रल्हाद शिंदे यांचे चिरंजीव 45 वर्ष ज्याने संगीताची सेवा केली आमचे आदरणीय मिलिंद शिंदे यांचं आगमन केलं जात आहे. या स्पर्धेचे परीक्षक शिंदेशाही घराण्याचे बुलंद आवाज मिलिंद शिंदे साहेब यांचं आगमन केलं जात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या स्पर्धेतला परीक्षक या स्पर्धेचा पाठीचा गणा या स्पर्धेचा निरीक्षक कोण आदरणीय माननीय गायन सम्राट प्रल्हाद शिंदे यांचे चिरंजीव मिलिंद शिंदे साहेब. सन्माननीय मिलिंद शिंदे साहेब यांचा त्रिवार वंदन केलं जात आहे. राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोठुली गाव ब्रास बँड उपमहापौर चषक 2018 मध्ये आपलं सर्वांच हार्दिक असं स्वागत. अनेक चित्रपट अनेक कॅसेट्स